सगळ्यांना नमस्कार. तर आज महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. तर आज मला दोन शब्द बोलण्याची संधी दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. तर मित्रांनो, आजच्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती बदललेली दिसते आहे, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये हिंसा दिसते आहे. परंतु ज्या महान मानवाचा आज आपण ज्या आपण जन्मदिवस साजरा केला जातो त्या महान मानवाचा आयुष्य केला जगाला अहिंसेचा संदेश देण्यासाठी त्यांचेच विचार आज मी तुमच्या समोर सांगण्याकरिता उभा आहे. तर गांधी जयंती हा दिवस महात्मा गांधी प्रति जागतिक स्तरावर सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, आज गांधी जयंती जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेच्या तत्वज्ञान शिकवणारा गांधीजींचा जन्मदिवस जर जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1881 साली गुजरात मधील पोरबंदर या शहरात झाला. तर गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव कुकलाबाई होते. वयाच्या 13व्या वर्षी गांधीजींच्या कस्तुरबा माकनवाला यांचा बालविवाह झाला. तर यांना 4 मुले होते. पहिला हरिलाल, मणिलाल आणि देवीदास आणि रामदास. रवींद्रनाथ ठाकूर यांनी सर्वप्रथम गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली होती. महात्मा या संस्कृत शब्दाचा अर्थ असा आहे की महान आत्मा. असे लोक गांधीजींना बापूजी ही म्हणत 1944 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना गांधीजींना राष्ट्रपिता संबोधले. तर मित्रांनो, अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींना सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. त्यानंतर त्यांनी 1915 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांना जुलूम आणि जमीनदार यांचा विरोध एकत्र करून लढा दिला. त्यानंतर गांधीजींनी दांडी यात्रा भारत छोडो सर्व अशा सत्य आणि अहिंसा यावर तत्वावर आधारित आंदोलनाचे ब्रिटिश सरकारांच्या दावे जनावे. गांधीजींनी सत्य आणि अहिंसा या तत्वाच्या नुसताच पुरस्कार केला नाही तर ते स्वतः जगले. स्वदेशीचा आग्रह धरत त्यांनी ब्रिटिश कपड्यांना विरोध केला आणि खादीचा पुरस्कार केला. गांधीजी चर्चावर स्वतः ते सूत कातात होते. तर मित्रांनो, 3 जानेवारी 1948 साली गांधीजींची हत्या करण्यात आली. मथुराराम गोडसे यांनी दिल्लीच्या बिर्ला बागेत फिरत असताना गांधीजी यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि एका युग पुरुषाचा अंत झाला. तर मित्रांनो, आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी जीवन जगणाऱ्या या माणसाच्या अंत व्हावा ही गोष्ट मात्र निश्चितच दुर्दैव आहे. परंतु कितीही झालं तरी त्यांच्याबद्दलचा सन्मान आणि त्यांच्याबद्दलचा आदर मात्र आमच्या हृदयामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणार यात मात्र शंका नाही. तर आजच्या दिवशी महात्मा गांधी यांच्या पावन स्मृतीला मी माझं अभिवादन करतो आणि मी माझ्या दोन शब्दांना विराम देतो.